रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांच्या वतीने शिरोळचे पद्माराजे विद्यालयात एंट्रॅक्ट क्लबचे स्थापन करण्यात आली इंटरॅक्ट क्लबचे डिस्ट्रिक्ट चेअरमन आणि कोल्हापूरचे उद्योगपती एस एस पाटील यांच्या हस्ते आणि रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या उपस्थितीत एट्रॅक्ट क्लब यांच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला पद्माराजे विद्यालयात अट्रॅक्ट क्लबचे नूतन अध्यक्ष साक्षी बिंदगे उपाध्यक्ष हर्षवर्धन गवळी सचिव पूर्वा चुडमुंगे आणि खजिनदार सानिया काळे यांचा पदग्रह सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला विश्वशांती प्रार्थना आणि राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी स्वागत विद्यालयाचे अध्यापक पांडुरंग पोळ यांनी केले रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी नूतन सदस्यांना रोटरी क्लबच्या कार्याची माहिती देऊन आपणही या माध्यमातून लोकापयोग कार्य करावे असे आवाहन केले यावेळी इंट्रॅक्टचे नूतन पदाधिकारी व सदस्यांना प्रतिज्ञा देण्यात आली इंट्रॅक्टचे डिस्ट्रिक्ट चेअरमन व उद्योगपती एस एस पाटील बोलताना म्हणाले की आपल्या हातून समाज उपयोगी कार्य घडावे यासाठी कार्यरत असणारी आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे रोटरी क्लब होय या क्लबच्या माध्यमातून काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली असून सर्व सदस्यांनी या संधीचे सोन करावे शिक्षण अभ्यास याचबरोबर समाजकार्याकडे थोडेसे लक्ष दिल्यास आपण जीवनातील जीवनात निश्चित प्रगती होईल याकरिता रोटरी क्लबच्या कार्या कार्यात सर्वांनी झोकून देऊन कार्यरत राहिले पाहिजे असे विचार मांडत जगात रोटरी क्लबचे कार्य कसे चालते या संदर्भात पाटील यांनी इंट्रॅक्ट क्लबच्या नूतन पदाधिकारी व सदस्यांना सखोल मार्गदर्शन केले हे विद्यालयाचे प्राचार्य सी एस पाटील यांनीही इंट्रॅक्ट क्लब आपल्या विद्यालयात स्थापन केल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे आभार मानले इंट्रॅक्टचे सर्व पदाधिकारी व सदस्यांना शुभेच्छा देत चांगले कार्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे असे हे आवाहन केले यावेळी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सदस्य प्राचार्य काशीनाथ भोसले चंद्रकांत भाट सुनील पोळ यांच्यासह मान्यवर उपस्थितीत होते शेवटी आभार विद्यालयाचे अध्यापक अविनाश माने यांनी मानले